आज आपण जगदंब या नावाचे अक्षरलेखन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील शेवटचा पेपर कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन या पेपरसाठी आजचं हे प्रात्यक्षिक अत्यंत उपयुक्त असं ठरणार आहे. यामध्ये आज आपण जगदंब या नावाचे ड्रॉइंग करणार आहोत आणि त्याचे कलरिंग करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील चौथ्या पेपरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा एक आयत, चौकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ असा एक बाह्य आकार दिला जातो आणि त्या बाह्य आकारामध्ये तुम्हाला ते अक्षरलेखन करायचं असतं. आणि एलिमेंटरीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा आकार कुठलाही दिलेला नसतो. हा दोन्ही मधला फरक आहे. अक्षरलेखन दोन्ही पेपरला तुम्हाला करावंच लागतं. फक्त इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये या प्रकारचा बाह्य आकार तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिल्यानुसार काढावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे, कारण की अक्षरलेखनाचं वेगळ्या पद्धतीने झटपट असं रेखाटन कसं करायचं आणि त्याला क्रिएटिव्ह असं रंगकाम कसं करायचं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहावा लागेल. आपण जर हा व्हिडिओ नव्यानेच पाहत असाल तर युट्यूबवरील आर्ट मास्टर गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनला ऑल क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला तुम्हाला इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेमध्ये अक्षरलेखन येते. यापैकी कुठल्या भाषेमध्ये आपण अक्षरलेखन करायचं ते ठरवायचंय. दोन्हीपैकी कुठल्याही भाषेमध्ये आपण अक्षरलेखन करू शकता. अक्षरलेखन करत असताना महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्यायचा आहे की जास्त छोटं अक्षरलेखन करायचं नाही आणि त्या अक्षराला महत्व द्यायचंय. त्याचबरोबर त्या अक्षराशी रिलेटेड जे सिम्बॉल्स आहेत, प्रतीक आहेत, त्याची काही चित्रे त्यामध्ये जर आपण दाखवली तर ते क्रिएटिव्ह असं होईल आणि आपल्याला मार्क देखील याच्यामध्ये चांगले पडतील. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय. अशा प्रकारचं कच्चं रेखाटन झाल्यानंतर त्याला थोडं इरेज करायचंय, खोडायचंय आणि नंतर पक्कं रेखाटन करायचं. अशा प्रकारचं रेखाटन झाल्यानंतर त्याला आपण आता कलर करूया. विद्यार्थी मित्रांनो, रंगकामासाठी इथे पोस्टर कलर घेतलेले आहेत. त्यामध्ये लेमन येलो, ऑरेंज, रेड, कोबाल्ट ब्ल्यू, व्हाईट आणि ब्लॅक या प्रकारचे ब्रश आहेत. एक फ्लॅट ब्रश आहे 4 नंबरचा, हा राऊंड ब्रश आहे 5 नंबरचा आणि हा 2 नंबरचा ब्रश किंवा 0 नंबरचा असेल तरी चालेल. सुरुवातीला आपल्याला याला एक असा लेअर द्यायचा आहे, पिवळा, नारंगी आणि तांबडा. याला पूर्णपणे सुकल्यानंतर आपण याच्या बाजूने असा ब्लॅक कलर, काळा कलर भरणार आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण याचं रंगकाम पूर्ण केलंय. तुम्ही याला अशा प्रकारचं इथपर्यंतचं काम करून असंही ठेवू शकता, किंवा त्याच्यामध्ये आपण अजून वेगळ्या पद्धतीने काम करू शकतो. तर इथे आपण पांढऱ्या रंगाने तसं स्टार काढायचे आहेत. त्यासाठी एकदम पॉइंटेड असा ब्रश लागेल. अशा प्रकारे आजचं हे डेमॉन्स्ट्रेशन आपण पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन विषयासह. थँक्यू.